नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधान परिषदेतल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काही वेळात संपणार आहे, मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघात अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. काँग्रेसनं दिलेला उमेदवार सुधीर तांबेंनी माघार घेतली आणि सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज केला, त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल होत्या, मात्र त्यांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. पाटील यांना शिवसेना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला असून आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचा पाठिंबा मिळणार असल्याचं समोर आलंय. तर तिकडे अपक्ष उमेदवार धनराज विस्फोट यांनी भाजपचा पाठिंबा मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे, त्यामुळे भाजपनं त्यांना पाठिंबा दिलाय का हे अजून गुलदस्त्यात आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. लक्ष्मण, चर्चा अशी आहे की आता या सगळ्यामध्ये पाटील यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत, महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार कदाचित अधिकृत होतीलही, तिघांचाही पाठिंबा त्यांना मिळेल, पण त्यांचं स्टेटस नेमकं काय, त्या कुठे आहेत, नॉट रिचेबल होत्या अशी माहिती होती. खरं तर शुभांगी पाटील आज सकाळपासून नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाचं, अर्थात या निवडणुकीची जी ओढताण आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळते. अधिक रंगत जी आहे ती या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येताना पाहायला मिळते. खरं तर शुभांगी पाटील ह्या माघार घेतील अशा प्रकारची चर्चा होती, मात्र त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी समोर येऊन सांगितलेलं आहे की शुभांगी पाटील कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि अद्यापपर्यंत त्यांची माघार झालेली नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये आतापर्यंत 6 माघारी झालेल्या आहे आणि पुढचा 1-2 मिनिटं जो आहे तो केवळ या माघारीसाठीचा शिल्लक असणार आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे हे या निवडणुकीमध्ये उमेदवार असणार आहे, शुभांगी पाटील उमेदवार असणार आहे आणि इतर 16 ते 17 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये शुभांगी पाटीलांचं जे आपण बघितलं तर त्यांना शिवसेना अर्थात महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे अर्थात मातोश्रीची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती खऱ्या अर्थानं चर्चेत आली होती. मुळात त्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या पदाधिकारी सहकारी होत्या, सुरुवातीला त्या भाजपकडे गेला, त्यांनी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली, मात्र भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले आणि मातोश्रीकडनं उमेदवारी मागितली. मात्र मातोश्रीने देखील त्यांच्या उमेदवारीबाबत कुठल्याही प्रकारची थेट घोषणा न करता वेट अँड वॉच अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती ठेवली. काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर, सत्यजित तांबेंच्या वरतीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना अर्थात महाविकास आघाडी समोर येऊन शुभांगी पाटील यांना पाठिंबा देऊ शकते आणि सरळ सत्यजित तांबे यांचा रस्ता जो आहे तो भाजपकडनं मोकळा करून देण्यात आलेला आहे. याचं कारण आहे भारतीय जनता पार्टीचे जे दोन मूळ दावेदार होते ज्यामध्ये धनंजय जाधव आणि धनराज विस्फुटे हे भाजपचे दोन जुने पदाधिकारी होते आणि त्यांच्याकडनं भाजपचा पाठिंबा मिळेल अशा प्रकारचा दावा केला जात होता. मात्र या दोनही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि त्यांच्या माघारीसाठी कोणी प्रयत्न केले हे सांगण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे, गिरीश महाजन कालपासून या ठिकाणी तळ ठोकून होते आणि गिरीश महाजनांनीच या दोन माघारी ज्या आहेत त्या यशस्वीपणे करून घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये धनराज विस्फुटे हे प्रबळ दावेदार होते आणि धनंजय जाधव हे दुसरे प्रबळ दावेदार होते भाजपचे. या दोघांचीही माघार झालेली आहे, त्यामुळे भाजपचा एकही उमेदवार रिंगणात नाहीये. त्यामुळे भाजप थेट या ठिकाणी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देऊ शकते, कारण भाजपनं सत्यजित तांबे यांचा संपूर्ण रस्ता जो आहे अर्ज मागे घेतलेला आहे. भाजपचे जे संभाव्य उमेदवार असू शकले असते त्यांनी. नागपुरात जाऊयात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नागपुरात नाकाडेंनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे. नागपुरात ठाकरेंनी आता काँग्रेससाठी ही जागा सोडलेली आहे, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतल्याचं गंगाधर नाकाडेंनी सांगितलंय. खरं तर नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी झाली असं म्हटलं जात होतं, कारण एका बाजूला ती जागा काँग्रेसला सोडलेली आहे हे स्पष्ट झालेलं असताना सुद्धा ठाकरे गटाच्या गंगाधर नाकाडेंनी तिथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यामुळे ठिणगी पडली, वादाची ठिणगी पडली अशी चर्चा जोरदारपणे सुरू होती. त्याच दरम्यान आता गंगाधर नाकाडेंनी आपली उमेदवारी ही मागे घेतलेली आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला तसे आदेश दिले आणि त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं गंगाधर नाकाडे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नागपुरामध्ये आता ठाकरेंच्या पक्षानं काँग्रेसला हात देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिथं आघाडीत जी बिघाडी झाली असं वाटत होतं तिथं मात्र आता ही आघाडी सुरळीत झालेली आहे आणि एक प्रकारे नाकाडेंच्या या माघारीच्या नंतर काँग्रेससाठी मात्र हा दिलासा देणारा एक निर्णय ठरू शकतो, कारण
महाविकास आघाडीची मतं फुटण्याची भीती होती नाकाड्यांच्या त्या अर्जाच्या नंतर, त्यांच्या उमेदवारीच्या नंतर, पण अखेर गंगाधर नाकाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलाय. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. उदय, आघाडीतली बिघाडी टळली असं म्हणायचं? सध्या तरी असंच म्हणावं लागेल की आघाडीतली बिघाडी टळलेली आहे, कारण ज्या पद्धतीने ही जागा जी आहे ती काँग्रेसनी सेनेसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर काँग्रेसमधले जे आहे ते मतभेद चव्हाट्यावर आले होते, मात्र अखेर जे सेनेचे उमेदवार आहे गंगाधर नाकाडे यांनी जे आहे ते आता आपली उमेदवारी परत घेतलेली आहे. मला सांगा, आता महाविकास आघाडीमध्ये जे एक संकट आलं होतं किंवा जी एक बिघाडी झाली होती ती दुरुस्त झाली असं म्हणावं लागेल का तुम्ही ज्यावेळी उमेदवारी अर्ज तुमचा परत घेतला? निश्चितच काय पक्ष हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि पक्षासाठी जो पण निर्णय घेतो ते काहीतरी विचारपूर्वक किंवा योग्य असेल तोच निर्णय घेत असते. मला महाआघाडीची तिकीट देण्यात आली होती आणि निश्चितच माझा उद्धव साहेबांनी इतका मोठा विश्वास ठेवला त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो. आणि आम्ही मागील 5 वर्षापासून शिक्षक सेनेचे कार्य गटात म्हणजे तालुका तालुका प्लेस छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही पसरवलेलं होतं. आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही शिक्षकांचे मार्गदर्शन करत होतो, शिक्षकांच्या अडीअडचणीची तयारी केली. 5 वर्ष करत होते, तुमच्यावर उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला आणि मग आता असं काय घडलं की तो विश्वास कुठेतरी तुमचा तोडावा लागला त्यांना? नाही, प्रॉब्लेम कसा आहे की त्यांच्या वरिष्ठ स्तरावर काहीतरी चर्चा झाली असेल आणि सर्वात महत्त्वाचे पक्ष असते, पक्ष जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य असते, त्याच्यात प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीने पक्षासाठी समर्पित व्हायला पाहिजे, पक्ष जो पण निर्णय देईन त्याच्या त्यासाठी काम करायला पाहिजे. तुम्ही कोणासाठी काम करणार? तुम्ही उमेदवार जेही सांगेल त्यांच्यासाठी काम करू. पक्ष जे सांगेल त्यांच्यासाठी काम करू. पक्षाचा निर्णय जो आहे तो सर्व मान्य आहे. गेली 5 वर्ष जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीची तयारी करत होते, मात्र पक्षाने शेवटच्या क्षणी आदेश दिला आणि तो आदेश जो आहे तो गंगाधर नाकाडे यांनी मान्य करत जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर आता विधान परिषदेच्या या निवडणुकीचा सगळा राजकीय धुराळा उडालेला आहे. शेवटचा दिवस आहे, शेवटचे काही मिनिटं आहेत, तास आहेत, जिथं आपण विधान परिषदेच्या या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी किंवा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठीची ही मुदत आज संपणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शह काटशहाचं सगळं राजकारण सुरू झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये उमेदवारांना माघार घेण्या लावणं, बंडखोरी टाळणं आणि प्रतिस्पर्धी उमेदवारालासुद्धा माघार घेण्यासाठी उद्युक्त करणं असे सगळे डावपेच आखले जात आहेत आणि या निवडणुकीमध्ये एक एक आमदार निवडून आणणं, महाविकास आघाडी असो किंवा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष, या दोघांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण थेट विधान परिषदेतल्या संख्याबळावरती याचा परिणाम होणार आहे आणि आता भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये आपलं बहुमत हवं आहे. या निवडणुकीमध्ये माझ्या उमेदवारीला निश्चितच महाआघाडी पाठिंबा देतील याची मला 100% शाश्वती आहे आणि यदा कदाचित महाआघाडीनं पाठिंबा जरी दिला नाही तरी मी ही निवडणूक लढणारच आहे, कारण का विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा अधिकृत उमेदवार आणि जुनी पेन्शन संघटनेचा पुरस्कृत उमेदवार, तसेच या पूर्व विदर्भातल्या ज्या शिक्षकांच्या संघटना आहेत अशा 18 संघटनांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्यांना घेऊन मी निवडणूक लढणारच आहे आणि परंतु मला आशा आहे की महाआघाडी 100% माझ्या उमेदवारीला पाठिंबा देते. तर एक महत्त्वाची बातमी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोर उमेदवार हे आता नॉट रिचेबल झालेत. बंडखोर उमेदवार प्रदीप साळुंखे हे नॉट रिचेबल झालेले आहेत. उलट पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच अर्ज मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. प्रदीप साळुंखे यांनी फेसबुकवरून विक्रम काळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी कायम राहण्याची शक्यता आहे, कारण विक्रम काळेंना साळुंखे यांनी आव्हान दिलेलं आहे. बंडखोर आमदार उमेदवार हे आता नॉट रिचेबल झालेले आहेत आणि विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये प्रदीप साळुंखे यांनी ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी निश्चितपणे वाढलेल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काळे यांच्या विरोधात सोळंकी यांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केला त्या उमेदवारी अर्जावर त्यांनी माघार घ्यावी अशी मनधरणी त्यांची केली जात होती. पण त्याआधीच आता ते नॉट रिचेबल झालेले आहेत आणि नॉट रिचेबल झालेले प्रदीप साळुंके हेच आता विक्रम काळेंना आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन करत आहेत. विक्रम काळे गेली अनेक वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम करत आहेत. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत शुभांगी पाटील निवडणुकीतून माघार घेणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. शुभांगी पाटील यांचे सूचक प्राध्यापक जसपाल सिसोदिया यांनी हे स्पष्ट केलं आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या शुभांगी पाटील या उमेदवार आहेत आणि शुभांगी पाटील यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पाटील यांना शिवसेना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे. संध्याकाळपर्यंत काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची आशा आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होऊ शकते जर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील या मैदानात राहिल्या तर सत्यजित तांबे यांच्या विरोधात त्या एक सक्षम उमेदवार बनू शकतात. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुन्हा एक नवा ट्विस्ट आलाय. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलंय. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा. ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तशी मागणी केली आहे. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात. नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. 1,00,000 मतदारांची नोंदणी त्यांनी केल्याचं शुभांगी पाटील खोटं बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण दावे प्रतिदावे करत आहेत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, जर ठाकरे गटात हे मतभेद असतील तर कदाचित महाविकास आघाडी एकजुटीनं शुभांगी पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचा जे प्रयत्न करते त्या एकीला फटका बसू शकतो. अगदी खरं आहे की जर या निवडणुकीचा जर विचार केला शुभांगी पाटील यांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवरती जाऊन केली होती. शिवसेनेच्याच काही शिष्टमंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांना मातोश्रीवरती नेलं होतं नाशिकमधल्या. मात्र याच नाशिकमधल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अर्थात बबनराव घोलपांनी शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याला विरोध केलेला आहे. त्यांनी सरळ जंगले यांना पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. जंगले या ठिकाणी नगर जिल्ह्यामधून येतात आणि नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार आहे आणि त्यामुळे त्यांचा जो दावा आहे तो शुभांगी पाटलांपेक्षा अधिक ताकदीचा आहे अशा प्रकारची माहिती बबन घोलपांनी दिलेली आहे. आणि बबन घोलपांनी एक प्रकारे शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याला प्रत्यक्षपणे विरोधच केलेला आहे आणि त्यामुळे आता दोन मतप्रवाह जे आहेत ते शिवसेनेमध्ये समोर आलेले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीसमोर प्रश्न निर्माण होणार आहे की पाठिंबा नेमका कुणाला द्यायचा. शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याची चर्चा शेवटपर्यंत आहे. शुभांगी पाटील याच मुद्द्यावरती ठाम होत्या की त्यांना मातोश्री अर्थात शिवसेनेकडनं पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे शुभांगी पाटील यांनी अद्यापपर्यंत उमेदवारी अर्ज आपला जो आहे तो मागे घेतलेला नाही. अर्थात मुदतही संपलेली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो कायम राहिलेला आहे. मात्र आता शिवसेनेच्याच एका गटाने त्यांना विरोध केल्यामुळे त्यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याला क्षणाक्षणाला नवे नवे ट्विस्ट जे आहे ते नाशिक पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला येताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती राज्यामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक मानता येईल याचं कारणच असं आहे की क्षणाक्षणाला नवे नवे ट्विस्ट जे आहे ते समोर येत आहे आणि या सगळ्या वादामध्ये महाविकास आघाडीतल्या या सगळ्या वादाचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला आणि सत्यजित तांबे यांना सरळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यजित तांबे यांचा मार्ग हळूहळू आता सोपा होताना पाहायला मिळतोय. एकीकडे वाद होतोय उमेदवारीला विरोध होतोय तर दुसरीकडे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते सत्यजित तांबे यांच्या विरोधातले त्यांनी देखील माघारी घेतलेला आहे आणि ज्यात प्रतिदावी समोर असलेला एक ताकदीचा उमेदवार जो आहे शुभांगी पाटील त्यांच्याच उमेदवारीला अशा पद्धतीनं विरोध झालेला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या गटामध्ये एक समाधानाचं असं प्रकारचं वातावरण आहे. राजकीय डावपेच जे आहे ते आखले जात आहे. गिरीश महाजन आपल्याला माहिती आहे कालपासून तळ ठोकून आहे आणि हे सगळे डावपेच जे आहे ते भारतीय जनता पार्टीकडनं खेळले जात आहे असा सरळ
अर्थ जो आहे तो या सगळ्याचा निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। कारण ज्या माघारी आपल्याला होणं अपेक्षित नव्हतं त्या धनंजय जाधवांची माघार झाली, धनराज विस्पुत यांची माघार झाली आणि आता अशा पद्धतीनं शुभांगी पाटलांच्या उमेदवारीला आणि पाठिंब्याला खो घातला जातोय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुढच्या काळामध्ये अधिक ट्विस्ट जे आहे ते समोर येतील। मात्र या सगळ्या ट्विस्टमुळे सत्यजित तांबेंचा रस्ता आता सोपा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलंय, तसं पत्र पक्षाकडून काढण्यात आलंय असं नाना पटोले म्हणाले। त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या डॉक्टर सुधीर तांबे, जे की 3 टर्म काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत आणि सुधीर तांबे यांच्यावरती अखेर कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसनं अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे, कारण सुधीर तांबे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, उलट आपल्या मुलाला बंडखोरी करून त्याचा अपेक्षा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला, त्यामुळे त्यांच्यावरती आता ही कारवाई करण्यात आली आहे। सुधीर तांबे यांनी ट्विट केलेलं आहे की जी कारवाई पक्षाने केली आहे ती न्यायाला धरून नाही। कोणी काय मत मांडावं तो त्यांचा प्रश्न आहे, हायकमांडने ही कारवाई केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात शिंदे सरकारचे निर्णय हा वाद आता रंगलेला आहे। मुंबई हायकोर्टामध्ये याची सुनावणी सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिका प्रभाग पुनर्रचना संदर्भातला मविया सरकारचा निर्णय शिंदे सरकारनं रद्द केलेला आहे। शिंदे सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी कोर्टात दाद मागितली आहे। यावर न्यायमूर्ती शुक्रे न्यायमूर्ती चंदवाणी यांनी 2 सदस्यीय सदस्य पीठाच्या समोर सुनावणी सुरू केली आहे। मविया सरकारनं 227 वॉर्ड संख्या वाढवून 236 केलेली होती, मात्र शिंदे सरकारनं हा निर्णय रद्द करून पुन्हा वॉर्ड संख्या 227 केली आहे। या निर्णयावर शिवसेना ठाकरे गट नगरसेवक राजू पेडणेकर यांनी ही याचिका दाखल केली, आक्षेप याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती आता सुनावणी सुरू झाली आहे। कोर्ट नेमका काय निर्णय देतं याकडे आपली नजर असेल। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय, मात्र ही युती भविष्यात कायम राहणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही आहे। उद्धव ठाकरेंसोबत केवळ BMC निवडणुकीपुरती बोलणी सुरू झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली, तसंच जागांवरून आमच्यात मतभेद होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। 82 निवडून आलेले BJP आहेत, 31 काँग्रेसचे आहेत आणि 10 अपक्ष आहेत। हा समुद्र चोपून झालेला आहे ना। BJP जागा तुम्ही मागताय, मी तुम्हाला ओपन सांगितलं की समुद्र किती मोठा किती खोल आहे। 227 पैकी 100 जागा तर अशाच मोकळ्या आहेत। तुमची बोली फक्त महानगरपालिका मुंबईसाठी सुरू आहे का पुढच्या सगळ्या? आता तर होणार, इमिजिएटली होणार, त्या सर्व कॉर्पोरेशन होतील ना। नाशिक जिल्हा बँक वसुली विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर बिराड आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुसे यांच्या बंगल्याजवळ कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आली। यानंतर आपण थेट जातोय इकबाल सिंग चहल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बोलतात। हाऊसकीपिंग आमची, केटरिंग आमची, देखरेख आमची, औषधे आमचे, सर्व इक्विपमेंट आमच्या, फक्त एक आयटम सोडून दॅट इज डॉक्टर्स पॅरामेडिकल आणि एन्सिलरी स्टाफ। यासाठी मॅनपॉवर प्रोव्हाइड करण्यासाठी निर्णय घेतला की आपण याच्यावर काहीतरी केला पाहिजे। त्यावेळी 17 मार्चला त्याचे 2 महिने आधी जेव्हा कोविड आला तर आपली जी स्थायी समिती आहे त्यांनी ठराव पास केला की आता टेंडर न काढता महानगरपालिकेने 1 ते 2 दिवसात कोटेशनने सर्व कारवाई करावी कोविड फाईटची। परंतु आम्ही या हे करताना आम्ही कोटेशन काढले नाही, आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले 5 दिवसाचे। ते एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले तेव्हा सर्वप्रथम आम्ही काढले मुलुंड, दहिसर, नेस्को, गोरेगाव, BKC आणि वर्ली डोमचे।
की आणि त्यासाठी आपण एक डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस मॉडेल तयार करून गेला की प्रत्येक 10 आयसीयू मागे किती मॅनपॉवर लागणार, प्रत्येक 50 ऑक्सिजन बेडचे मागे किती मॅनपॉवर लागणार, तसे एस्टिमेट तयार करून आपण EOI काढले. मग त्याप्रमाणे हे आपण हे सर्व्हिसेस आउटसोर्स करून लोक हे जम्बो हॉस्पिटलला आपण कार्यान्वित केले. त्यानंतर जवळपास 97,000 लोक 97,000 लोकांना याचा लाभ झाला. लोक जो कोविड पॉझिटिव्ह इथे भरती झाले, ॲडमिट झाले, ते बरे होऊन गेले. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर 2022 मुंबई पोलिसांकडे तक्रार आली की या 10 पैकी एक हॉस्पिटलचे जिथे आउटसोर्सिंग आहे तिथे एजन्सी च्या संदर्भात काही तक्रारी दखल दिली गेली मुंबई पोलिसला. त्यानंतर मुंबई पोलिसने आम्हालासुद्धा विचारला, तर आम्ही मुंबई पोलिसला सांगितलं की जर काही कागदपत्रामध्ये काही फोर्जरी असेल काही असेल तर आमचे मुंबई महानगरपालिकामध्ये जेव्हा टेंडर देतात आपण कधी ते इन्व्हेस्टिगेट करत नाही, कारण आमच्याकडे हजारो टेंडर्स आहेत. अनलेस इट इज कंप्लेंट वी नेवर टेक ऑग्निशन, वी बिलीव इट टू बी ट्रू. तर यामध्ये आम्ही सांगितलं आमच्याकडे काही फॉरेन्सिक डिपार्टमेंटसारखा BMC काही डिपार्टमेंट नाही. म्हणून आम्ही ऑगस्ट 22 आम्ही मुंबई पोलिसच्या जो हे आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे आम्ही पत्र पाठवला की तुम्ही हे जो ऑथेंटिकेशन ऑफ डेटा डॉक्युमेंट आहे हे सत्यता आहे जो डॉक्युमेंट्स की ची ते पर्टिक्युलर एक एजन्सीची त्या संदर्भात तुम्ही तुमचे जो फॉरेन्सिक डिपार्टमेंट असो काय असो त्याच्या मार्फत तुम्ही याची शहनिशा करून घ्यावी आणि काही असेल तर तुम्ही पुढील योग्य कारवाई करावी. त्यानंतर आमच्या पत्रावर झाला आणि शेवटी 4 जानेवारी 2023 त्यांनी आम्ही त्यांना सर्व माहिती त्यांच्याकडे वर्क केली आणि ते जो माहिती आम्ही दिली त्या एजन्सी संदर्भात त्याच जो इश्यूजच्या मला समन प्राप्त झाला BMC ॲडमिनिस्ट्रेटर आणि आयुक्त म्हणून जे काही BMC त्यांनी माहिती मागितली त्याच विषयाची. आणि ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट एक शासकीय अधिकारी म्हणून आणि एक BMC प्रमुख म्हणून हे माझी कर्तव्य आहे, हे माझी ड्युटी आहे की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ED मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे बंधनकारक आहे. आणि त्याप्रमाणे आज हे सर माहिती क्वेश्चनरनुसार त्यांना द्यायला आलो होतो ते माहिती त्यांच्या मी स्फूर्त गेली आहे. आणि त्यांना मी हेसुद्धा विनंती केली आहे ED की यापुढेसुद्धा त्यांना जर काही ॲडिशनल माहिती लागली तर आम्ही पूर्ण ॲडिशनल माहितीसुद्धा देऊ आणि आम्ही पूर्ण सहकार्य करू फुल स्टॉप. ऐसा है कि जब 2 जून 2020 में कोविड की महामारी जग भर में और मुंबई में भी आई उस टाइम मार्च अप्रैल 2020 में जब ये शुरुआत हुई तब मुंबई में BMC के तहत सिर्फ हमारे पास 4,000 से कम हॉस्पिटल बेड्स उपलब्ध थे और मुंबई की आबादी जो 1,40,00,000 है वो सरकार के ऐसा लक्ष्य आया कि ध्यान में आया कि ये बेड्स पर बहुत कम हैं और अगर हमने इस पर कोई उपाय नहीं किया तो आने वाले टाइम में बहुत सी मौतें हो सकती हैं और बहुत सा ये सिचुएशन आउट ऑफ कंट्रोल जा सकती है. तब्बल 4 तास चौकशी झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी माध्यमांना त्या संदर्भातली माहिती दिली. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून दिल्लीच्या NDMC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता ही बैठक सुरू होणार असून बैठकीआधी पटेल चौक ते NDMC कन्व्हेन्शन सेंटर असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो असेल. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसाची बैठक हे माझ्यामागे असलेलं NDMC सेंटर आहे इथे होणार आहे आणि यासाठी सर्व ती तयारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो देखील होणार आहे. गरीब कल्याण हमारा संकल्प या संयोजनांतर्गत ही राष्ट्रीय कार्यकारिणी होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी जर बघितलं आपण तर JP नड्डा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण बैठकीने 2 दिवस उपस्थित राहणार आहे. सोबतच अमित शहा हे देखील उपस्थित राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था
लष्कर बघितली तर इथं निमल लष्कर दल देखील तैनात करण्यात आलं आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे हा सजवण्यात आलेला आहे. आतापर्यंत जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांचे देखील फोटो लावण्यात आहे. दिल्ली पोलीस देखील तैनात करण्यात आले, कारण की ज्या पद्धतीने इथे ही दिवसभर बैठक सुरू होणार आज आहे, सकाळी 4 वाजता बैठकीला सुरुवात होईल. उद्या दिवसभर ही बैठक राहणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार याशिवाय भारतीय जनता पक्षाचे इतरही पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. राज्याचेही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या जो समोर मार्ग दिसतो या मार्गावरून त्यांचा रोड शो असणार आहे पंतप्रधानांचा, आणि त्यासाठी इथे बॅरिकेडिंग देखील तयार करण्यात आलेली आहे. आपल्याला जर बघितलं आपण तर या साईडला बॅरिकेडिंग आहे, आणि बॅरिकेडिंगमध्ये जर बघितलं आपण तर या बॅरिकेडिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य दिल्लीकर देखील इथे उपस्थित राहणार आहे, आणि पंतप्रधानाचा रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी ही सगळी तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पंतप्रधानांचे कटआउट देखील लावण्यात आलेले आहे. खास जर बघितले हे कटआउट जे आहे, अशा प्रकारचे मोठे मोठे कटआउट या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहे. राज्यांच्या विधानसभा निवडणूक आहे, आणि 2024ची जे लोकसभा निवडणूक होणार आहे त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आणि धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे या संदर्भात अतिशय महत्त्वाची ही बैठक असणार आहे, आणि बैठकीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित होणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ अनलिस्ट नरेंद्रसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. रत्नागिरी बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून प्रमोद जठार यांनी थेट आता मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी दाओसला जा, मात्र 3 लाख कोटींचा 5 वर्षांपूर्वी आलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं काय, असा जठार यांनी सवाल विचारला आहे. रिफायनरी प्रकल्पाचं काय झालं ते सांगा, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं आहे. प्रमोद जठार भाजपचे नेते, रिफायनरीचे समर्थक आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकारकडून हालचाली नसल्यानं जठार यांनी हे वक्तव्य केले. कोकणामध्ये 3 लाख कोटीचा जो प्रकल्प गेल्या 5-7 वर्षापासून येणार म्हणताय, माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्या प्रकल्पामध्ये सुद्धा लक्ष द्यावं. 2 लाख मुलांना, माझ्या कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकरी मिळणार आहे. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर परदेशातनं येणाऱ्या अनेक प्रकल्पाच्या मालकांना शाश्वती होईल की महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प नेला तर 5 वर्षाच्या आत तो सुरू होईल. राज्यात जमिनींचे दर जास्त असल्यानं कदाचित उद्योग बाहेर जात असावेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. डेव्हलप स्टेट असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेंडिचर पण मोठा आहे महाराष्ट्राचा, त्यामुळे एकदम कमी करू शकत नाही ना टॅक्स, एकदम कमी लँड कॉस्ट. मग जेवढं शक्य आमचं इन्फ्रास्ट्रक्चर अध्यक्ष आहे याच्यावर आम्ही गुंतवणूक मागतो, तेवढ्याच मध्ये एखादा मुख्यमंत्री सांगतो नाही तुम्ही आमच्याकडे आम्ही एवढं देतो, म्हणजे कॉन्टॅक्ट करतात. आता एखाद्याने केलं असेल कॉन्टॅक्ट, त्याने ऑफर केली असेल, पण काही उद्योग तेवढ्यापुरते जातात परत महाराष्ट्रात येताना हा इतिहास आहे. त्यामुळे हे जे तुम्ही बाकीचं ऐकलं ना हे फक्त पॉलिटिकल संभाषण आहे. G20 मध्ये जे कमळ आहे ते कमळ भाजपचं आहे का भारताचं आहे? भारताचं आहे. पहिलं उत्तर, शेवटचं उत्तर मी पहिलं देतो, ते भारताचं आहे. त्या कमळाला काहीतरी अर्थ आहे, त्याच्यामुळे ते कमळ आहे. पुन्हा एकदा ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली. महाराष्ट्र केसरीतल्या पंचांना धमकी आल्याची बाब समोर आली आहे. पंच मारुती सातव यांना ही धमकी मिळाली आहे. मुंबई पोलीस दलातील शिपाई असलेल्या व्यक्तीनं ही धमकी दिल्याचं कळतंय. सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं पंच सातव यांना धमकी दिल्याचा त्यांनी तक्रारी अर्ज दाखल केलाय.
वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, नेमकं काय प्रकरण आहे, हे का त्यानं धमकी दिली, काय संबंध आहे त्याचा? विलास, आपल्याला माहिती आहे मातीवरची महाराष्ट्र केसरीची जी फायनल झालेली होती, या फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या लढतीमध्ये जे गुण देण्यात आलेले होते त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला होता. महेंद्र गायकवाड याला खालची टांग या प्रकारासाठी 4 गुण जे देण्यात आलेले होते त्यावरून हा वाद जो आहे तो तयार झालेला होता. आणि त्यामुळे सिकंदरचे समर्थक जे आहेत ते समर्थक सगळे आक्रमक झालेले होते आणि या समर्थकांनी सोशल मीडियावरती मोठी मोहीम जी आहे ती मोहीम चालवलेली होती. या मोहिमेमुळं काही पहिलवान किंवा सिकंदरचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आणि त्यातले मुंबई पोलिसांचे शिपाई असलेले संग्राम कांबळे नावाचे जे पहिलवान आहेत त्यांनी कर्मचारी जे आहेत त्यांनी मारुती सातव हे जे सरपंच होते मुख्य पंच जे होते या लढतीमधले ज्यांनी हे 4 गुण महेंद्र गायकवाडला दिलेले होते त्याला फोन करून त्यांना फोन करून धमकी दिली. या सगळ्या प्रकरणाची तक्रार जी आहे ती मारुती सातव यांनी स्पर्धा अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे केलेली आहे. आणि या प्रकरणातले रेफरीज आहेत ज्युरीज आहेत यांनी सगळ्यांनी आपले तक्रार अर्ज जे आहेत ते या स्पर्धा अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्याकडे दाखल केल्यानंतर त्यांनी आता कोथरूड पोलीस ठाणे गाठले आणि तिथे ही तक्रार देण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरीचा हा वाद सोशल मीडियावरती सुरूच होता मात्र आता तो पंचांना धमकी देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. पंचांनी काम कसं करायचं असा प्रश्न जो आहे तो मारुती सातव यांनी विचारला आहे. 20 वर्ष आपण या कुस्ती क्षेत्रामध्ये पंच म्हणून काम करतोय. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिलेलं असताना खालची टांग हा जो डाव महेंद्र गायकवाड यांना अत्यंत चोखरित्या सिकंदर शेखवरती लावलेला होता आणि सिकंदर डेंजर झोनमध्ये गेलेला हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत असताना सुद्धा त्याचे समर्थक हे मान्य करायला तयार नाही आहेत. अगदी सिकंदरचे कुटुंबीय, सिकंदर स्वतः किंवा कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे अनेक पहिलवान जे आहेत त्यांच्याकडून सोशल मीडियावरती मोठी मोहीम जी आहे ती सिकंदरबाबत चालवण्यात आली आणि सिकंदरवरती अन्याय झाला अशी भूमिका घेण्यात आलेली होती. या सगळ्या प्रकरणामुळं मारुती सातव हे प्रचंड दुखावले गेलेत आणि या प्रकरणाची आपण पोलिसामध्ये तक्रार करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नक्की, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बघूयात की त्यांनी या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हटलंय. रविवारी दुपारी 12:30 दरम्यान मी संग्राम कांबळे बोलतोय अशा काही समजा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे. मी मुलगा आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ व्हा की मी दिलेला निर्णय खरा आहे. तर मला वाटत नाही की मी कुणावर अन्याय केला कारण मी अन्याय करण्यासाठी नाही तर न्याय देण्यासाठी उभा असतो. आणि असे फोन आला येत राहतील आणि अशा धमक्यांना का बळी पडायचं. पीक विमा प्रश्नावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. भाजप आमदार हे पीक विमा कंपनीचे एजंट असून ते दलाल असल्याचा आरोप ओमराजेंनी केला. यावेळी आमदार राणा यांनी आमने सामने खुल्या चर्चेचं आव्हान दिलं. आपण नुसतंच शेतकऱ्यापुढे जाऊन मी शेतकऱ्याचा कैवारी आहे म्हणून सांगायचं आणि इकडं कमिशनगिरी करायची कंपनीबरोबर. मला वाटतंय ह्याच्या बाबतीत माझी एकत्र बसून आमच्या सगळ्यांची चर्चा करायची तयारी आहे. त्यांच्याकडे असलेले कागदपत्र त्यांनी सगळे घेऊन यावे, आमच्याकडे असलेले आम्ही घेऊन येऊ. आम्ही काय कोर्टात बाजू मांडली ते आम्ही सांगू, त्यांनी काय मांडली तेही ते सांगतील आणि जे काय दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते होऊन जाऊ दे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक की धर्मवीर असा वाद उफाळून आलाय. निमित्त होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं केलेल्या पोस्टरबाजीचं. डेक्कन इथल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात राष्ट्रवादीनं स्वराज्य रक्षक फक्त पोस्टर लावलं नाही तर खासदार अमोल कोल्हेंच्या हस्ते भला मोठा पुष्पहारसुद्धा घातला. तर दुसरीकडे विश्व हिंदू मराठा संघानं धर्मवीरचं पोस्टर लावल्याचं पाहायला मिळालं. स्वराज्य रक्षक असे बॅनर लावून राष्ट्रवादीनं भाजपला पुन्हा डिवचलं. वळत पुढच्या बातमीकडे. बातमी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर शहरामध्ये काढलेल्या एका रॅलीत औरंगजेबाचं बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावल्याची घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओनंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत दोघांना अटक केली आहे.
दादा हयात कलंदर यांचा ऊर्स निमित्त संदेश मिळून होती, त्यामध्ये काही मुलांनी औरंगजेबाचा फोटो लावून घोषणाबाजी केली, त्यावरून आम्ही कायदेशीर कारवाई करण्यात आली, पुढील तपास करतो. महाराष्ट्र छत्तीसगढ़ सीमेवर इंद्रावती नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामाच्या विरोधात छत्तीसगढ़च्या हद्दीतल्या हजारो आदिवासी बांधवांसह गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतील काही गावचे आदिवासी बांधव सामील झाले, त्यामुळे सीमावर्ती भागातलं वातावरण तापलंय. भामरागड तालुक्याची सीमा छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्याला लागून असून कवंडे या गावालगत इंद्रावती नदीवर छत्तीसगढ सरकारनं मोठ्या प्रमाणात पुलाचं बांधकाम सुरू केलंय. खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी या पुलाचं बांधकाम होत असल्याचा आरोप आंदोलक करता. पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी अमरावतीच्या बेमडा प्रकल्पात आंदोलन करण्यात आलं. नदीत उतरून शिवसैनिकांनी सामूहिक आत्मदहन आंदोलन केलं. ठाकरे गटाचे युवा जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी हे आंदोलन केलं. नदीत उतरून ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनी नारेबाजी केली. सरकार आणि प्रशासनानं शेतकऱ्याची दखल घेत पीक विमा दिला पाहिजे अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली. अधिकारी आणि पोलीस त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुण्यात हवालदार सचिन जगदाळे यांच्यावर चायनीजची गाडी बंद केल्यानं चॉपरनं वार करण्यात आले. विमानतळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लोहगाव चौकीच्या गस्तीवरील हवालदार जगदाळे होते आणि या प्रकरणात पोलिसांनी हाराकिरी करत सुरुवातीला जीवघेणा हल्ला असतानाही हा केवळ मारहाणीचं कलम लावलं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीतच पोलीस कमकुवत भूमिका घ्यायला लागल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी टीका होत होती. अखेर 307 हे खुनाच्या प्रयत्नाचं कलम वाढवून बंड गार्डन पोलिसांनी आरोपी मल्ल्या बटाले याला अटक केली. अहमदनगरच्या कोठला परिसरातल्या काल संध्याकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला. पतंग उडवण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. या वादाचं रूपांतर नंतर दगडफेकी झालं. या घटनेत दोन युवक जखमी झालेत तर 3 वाहनांचं नुकसान झालंय. घटनास्थळी दगडांचा मोठा खच साचल्याचं पाहायला मिळालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तसंच परिसरातलं CCTV फुटेज देखील ताब्यात घेतलं. या प्रकरणी सुमित सुरसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 10 आरोपींच्या नावासह 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. आंदोलन काळात ठप्प पडलेल्या एसटीनंतर आता एसटी सुरू झाल्यावरही प्रवाशांचा एसटीकडचा कल कमी होताना दिसतोय. एसटीचं दिवसाचं उत्पन्न 13.50 कोटी आहे तर एसटीचा दिवसाचा खर्च 25 कोटी इतका आहे. म्हणजे एसटी दिवसाला जितकं कमावतीये त्याच्या दुप्पट एसटीचा दिवसाचा खर्च येतोय. उत्पन्नात वाढ होत नसल्यानं याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतोय. माल वाहतुकीचं उत्पन्न घटलंय, त्यामुळे आता एसटी कधी पूर्वपदावर येणार हे बघणं महत्त्वाचं आहे. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबत भव्य परेड सुद्धा पाहायला मिळेल. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संचलनाला मानवंदना स्वीकारतील. नवी दिल्लीत सकाळच्या धुक्यात भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडसाठी सध्या तालीम करत आहेत. भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावर पाहायला मिळते. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या नेरला ते नागठाणा रस्त्यालगत नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन घडलं. या प्रकाराची स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला माहितीसुद्धा दिलेली आहे. वनविभाग आणि पोलीस विभाग त्यामुळे सतर्क झाला असून वाघाचा शोध घेण्यात येतोय. दरम्यान गावाच्या आसपास वाघ दिसल्यानं गावकरी सध्या दहशतीत आहेत. रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक विमान कोसळलं.
या अपघातात विमानातील सर्व 72 जणांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी अपघाताचा एक व्हिडिओ समोर येतोय. विमानातील एका भारतीय प्रवाशानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय. अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्यानं हा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सुरुवातीला विमान हल्ल्यानंतर थेट अपघातग्रस्त इमारतीला लागलेली आग व्हिडिओ दिसतीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. खरं तर पुढच्या क्षणी काय घडेल याची कुणाला शाश्वती नसते. याची प्रचिती आणणारी एक घटना समोर आली. एका ग्रॅज्युएशन पार्टीमध्ये 20 ते 25 विद्यार्थी एकत्र डान्स करत होते. मात्र काही कळण्याच्या आत नाचणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन खचली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत बऱ्याच विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. ही धक्कादायक घटना पेरूच्या सॅन मार्टिनमध्ये घडली. यानंतर आपण थेट जातोय शुभांगी पाटील बोलत आहेत, उमेदवार नाशिक मधल्या. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करू असं सांगितलेला होता. शेवटी मग त्यांचा प्रश्न ते काय सांगतील. तुम्ही शिक्षिका आहात आणि तुम्ही इतर शिक्षक संघटनांची काही चर्चा करणार आहात का पाठिंबा. नक्कीच मी बऱ्याच शिक्षक संघटनांची चर्चा केलेली आहे, पाठिंबा मागितलेला आहे आणि मला विश्वास आहे सगळ्या शिक्षक संघटना मला पाठिंबा देतील. कारण की शिक्षक उमेदवार म्हणून मी आहे, याच्यात एकटे आहे. आणि शिक्षकांचं 10 वर्षापासून अनेक प्रश्न, विनावेतन असतील, पेन्शन असेल, पदभरती असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडवले गेलेले आहेत. आणि मग त्याच्याच माध्यमाने पुढे आलेले आहेत. त्याच्यासाठी माझ्या सगळ्या संघटनांनी मला पाठबळ दिलेलं आहे. तर आताही उमेदवारी भरले अर्ज कायम झालेला आहे. आता लढण्यासाठी तेच पाठबळ देतील याचा मला. नाशिकच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगण्यात आलं आहे का तांबे यांना आम्ही पाठिंबा देतोय अशी त्यांची मागणी आहे नाशिकच्या काँग्रेस. त्यांनी त्याची पाहिड बी दिलेली. त्याच्याविषयी मी न बोललेलं चांगलं आहे. ते काय करतील हे कोण हे आणि हे कोणाकडे पाठिंबा मागतील त्याच्यावर मी न बोललेलं चांगलं. वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, मला वरिष्ठांवर पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळांकडे. एकूण भाजपचे 3 इच्छुक उमेदवार होते, त्यात दोघांना भाजपने माघारी घ्यायला लावले आहे. आपल्याशी काही भाजपच्या नेत्यांनी आज संपर्क केला होता. नाही, मी अपक्ष उमेदवार आहे. उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता, पाठिंबा महाविकास आघाडीकडे मागते आहे. आणि माननीय उद्धवजी साहेबांनी दिला. संपर्क केला होता. गिरीश भाऊंनी तुमच्याशी संपर्क केला होता का? काही मी न बोललेलं चांगलं त्याच्याविषयी. त्याच्याविषयी मी न बोललेलं चांगलं. यानंतर आपण थेट दिल्लीला जातोय, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरू होतीये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचत आहेत आणि त्यावेळी रोड शोच्या माध्यमातून ते जनतेशी संपर्क सुद्धा करतात. प्रधानमंत्री को सुनने के लिए प्रधानमंत्री से एक प्रत्यक्ष संपर्क स्थापित करने के लिए उत्सुक रहते हैं. लोगों का ये उत्साह दिखा रहा है. प्रधानमंत्री का अभिवादन करते हुए लोग, और बेहद महत्वपूर्ण ये भी है कि महिलाएं जो हैं वो बड़ी संख्या में यहां पर दिखाई दे रही हैं, युवा बड़ी संख्या में यहां पर दिखाई दे रहे हैं, और सभी लोग, सभी के हाथों में मोबाइल भी इस वक्त दिखाई दे रहे हैं जो इन क्षणों को कैद कर लेना चाहते हैं. तो ये क्षण अपने आप में बहुत कुछ कहते हैं. ये दृश्य अपने आप में दिखा रहे हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनता में अभिभावक के रूप में, जननायक के रूप में, जनसेवक के रूप में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनता से संपर्क के अपने अनूठे कदम को आगे बढ़ाते हुए एक भावनात्मक लगाव जो प्रधानमंत्री के प्रति लोगों का देखा जाता है वो साफ तौर पर यहाँ पर दिखाई दे रहा है. और प्रधानमंत्री की ये अपने आप में अनूठी शैली है जनता से जुड़ने की, आम लोगों में विश्वास पैदा करने की. और ये विश्वास साफ तौर पर यहाँ पर दिखाई भी दे रहा है जब यहाँ पर पुष्प तो वर्षा हो रही है और प्रधानमंत्री के नाम के नारे लोग लगा रहे हैं, प्रधानमंत्री का स्वागत कर रहे हैं. अपने आप में बेहद महत्वपूर्ण ये दृश्य हो जाते हैं. विभिन्न नीतियां हैं जो केंद्र की हैं. प्रधानमंत्री के नेतृत्व में
विभिन्न निर्णय लिए गए हैं, कई जो नीति नियम है उनमें संशोधन किए गए हैं, किस तरह से देश के लोगों तक उनमें जागृति पैदा की जाए, जन जन तक वो पहुंचाए जाए, विकास की दृष्टि। या बैठकीवर अपनी नजर असणार आहे, पण बुलेटिन मध्ये तुर्तास आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।